माननीय पंतप्रधान सर भातशेतीची भूमी असलेले पलक्कड जिथे कापणी झालेल्या पिकांचा मंद सुगंध दरवळत असतो आणि केरळच्या पारंपरिक संगीताचा नाद ऐकू येतो तिथे राहणाऱ्या सुजय के याला तुमचं मार्गदर्शन हवं आहे सुजय कृपा करून तुमचा प्रश्न विचारा नमस्कार आदरणीय पंतप्रधान महोदय माझं नाव तेजस सुजय आहे मी केंद्रीय विद्यालय कंजिकोड कर्नाकुलम संभामध्ये नववीत शिकत आहे हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क यामध्ये कोणते वर्क गरजेचे आहे की उत्तम परिणामासाठी दोन्ही गरजेचे आहे धन्यवाद श्रीमान धन्यवाद सुजय माननीय पंतप्रधान सर बरं तुम्ही बालपणात एक गोष्ट वाचली असेल सर्वांनी नक्कीच वाचली असेल आणि यावरून तुम्ही कयास करू शकता की स्मार्ट वर्क काय असते आणि हार्डवर्क काय असते आपल्या बालपणात आपण एक गोष्ट ऐकायचो की एका मडक्यात पाणी होते मडक्यातले पाणी खोल मडक्यातले पाणी खोल गेले होते आणि एका कावळ्याला पाणी प्यायचे होते पण त्याची चोच तिथपर्यंत पोहोचत नव्हती मग त्या कावळ्याने लहान लहान दगड दगडगोटे गोळा करून त्या मडक्यात ते टाकले हळूहळू पाणी वर आले आणि मग त्या कावळ्याला सहजतेने ते पाणी पिता आले ऐकली आहे ना ही गोष्ट आता तुम्ही याला काय म्हणाल स्मार्ट वर्क की हार्ड वर्क म्हणाल आणि बघा जेव्हा ही कथा लिहिली होती तेव्हा स्ट्रॉन होता, नाहीतर कावळा बाजारात जाऊन स्ट्रॉ घेऊन आला असता बघा काही लोक असतात जे फक्त हार्ड वर्क करत राहतात काही लोक असतात ज्यांच्या आयुष्यात हार्डवर्कची नावनिशाण देखील नसते काही लोक असतात जे हार्डली स्मार्ट वर्क करतात आणि काही लोक असतात जे स्मार्टली हार्ड वर्क करतात म्हणूनच कावळा देखील आपल्याला शिकवत आहे की स्मार्टली हार्ड वर्क कसे करायचे आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामाचे प्रत्येक कामाचे बारकावे लक्षात घेतले पाहिजेत तुम्ही पाहिले असेल काही लोक असतात की एखाद्या गोष्टीची माहिती करून न घेताच स्वतःची बुद्धी वापरू लागतात खूप कष्ट करूनही अपेक्षित परिणाम मिळतच नाही माझी एक जुनी आठवण आहे मी पूर्वी आदिवासी पट्ट्यात काम करायचो त्यामुळे मला जंगलात खूपच आत असलेल्या भागात जायचे होते जर कोणीतरी आम्हाला त्या काळात जी जुनी जीप असायची तिची व्यवस्था केली होती आता आम्ही सकाळी साडेपाच वाजता निघणार होतो पण आमची जीप सुरूच होत नव्हती आम्ही खूप प्रयत्न केले की धक्के मारून पाहिले हे केले सर्व प्रकारची मेहनत करून पाहिली पण जीप काही सुरू झाली नाही सात साडेसात वाजले तसे एका मेकॅनिकला बोलवण्यात आले मेकॅनिकला जेमतेम दोन मिनटं लागली असतील आणि त्याने दोन मिनिटात ती जीप दुरुस्त केली आणि मग तो म्हणाला साहेब दोनशे रुपये द्यावे लागतील मी म्हटलं बाबा रे दोन मिनिटांचे दोनशे रुपये कसे तर तो म्हणाला साहेब हे दोनशे रुपये दोन, दोन मिनिटांचे नाहीत माझ्या पन्नास वर्षांच्या अनुभवाचे दोनशे रुपये आहेत जेव्हा आम्ही हार्डवर्क करत होतो तेव्हा जीप सुरू होत नव्हती त्याने स्मार्टली दोन बोल्ट छोटेसे टाईट केले असतील त्याला जेमतेम दोन मिनटं लागली असतील गाडी सुरू झाली सांगायचं तात्पर्य हे आहे की प्रत्येक गोष्ट खूप जास्त कष्ट करून कराल तर असे होईल तुम्ही पाहिले असेल जे पैलवान असतात म्हणजे जे क्रीडा क्षेत्रातील लोक असतात त्यांना ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत त्या खेळामध्ये कोणत्या मसलची गरज असते जे प्रशिक्षित असतात त्यांना माहीत असते म्हणजेच जर समजा विकेट किपर असला तर विकेट किपरला वाकून तासन तास उभे राहायचे असते आपण वर्गात काही चूक केली आणि शिक्षकांनी कान धरून खाली बसवले तर असे हात पाय आत टाकल्यावर किती वेदना होतात होतात की नाही हे तर सायकोलॉजिकल देखील असते फिजिकल देखील असते कारण पाय असे करून कान पकडून बसायचे असते त्रास होतो ना पण हा जो विकेट किपर असतो ना त्याच्या प्रशिक्षणाचा तो भाग असतो त्यांना तासन तास तसे उभे ठेवतात जेणेकरून हळूहळू त्यांचे ते मसल मजबूत होत जातील आणि तो विकेट किपर म्हणून चांगली कामगिरी करेल जर गोलंदाज असेल तर त्याला त्या पद्धतीची गरज नाही त्याला दुसऱ्या शैलीची आवश्यकता असते तर त्याच्याकडून त्या शैलीची तयारी करून घेतात आणि म्हणूनच आपणही जे आवश्यक आहे त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जे, जे आपल्यासाठी उपयुक्त आहे हवे ते सर्व प्राप्त करण्याच्या प्रयत्नात खूप कष्ट करावे लागतील हातपाय उंचावत राहा धावत राहा अमके करा तमके करा साध सर्वसाधारणपणे निरोगी राहण्यासाठी असे कारणे ठीक आहे पण मला एखादी विशिष्ट बाब साध्य करायची असेल तर त्या विशिष्ट बाबीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील आणि ही समज ज्याला असेल तो निकालही देतो जर एखादा गोलंदाज असेल आणि त्याचे स्नायू तंदुरुस्त नसतील तर त्याला गोलंदाजी करता येईल का किती षटके टाकता येतील त्याला जे लोक भारोत्तोलन करतात त्यांना वेगळ्या प्रकारचे स्नायू मजबूत करावे लागतात ते सुद्धा कष्ट करतात पण ते हुशारीने मेहनत करतात आणि हुशारीने मेहनत करतात तेव्हाच मनाजोगी परिणाम मिळतात अनेकानेक का आभार